अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमचा दिवस खूप छान असा, आनंदाचा आणि सुखासमाधानाचा, आरोग्यदायी जाऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो, पादुका, मूर्ती असेल तर स्वामींची सेवा, स्वामींची पूजा कशी करावी, रोज नित्य पूजा आरती कशी करावी, तर ह्याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा। चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मैत्रिणींनो, आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य पूजा मी रोज कशी करते। तर हा आहे माझ्या घरातील श्री स्वामी समर्थ महाराजांचा छान असा फोटो, तो आणलेला आहे मी अक्कलकोटवरून। आणि ह्या आहेत सुंदर अशा स्वामींच्या पादुका, तर ह्या पण मी अक्कलकोटवरूनच आणलेल्या आहेत। आणि ते जे आहे ते पिरॅमिड आहे छोटंसं, ते मी पुण्यामध्ये असताना केंद्रामध्ये घेतलेलं आहे, ते अगदी 5 रुपयाला मिळतं। तर इकडे बघा, सुंदर असं स्वामींचा फोटो आणि पादुका पुसून घेतलेले आहेत। पादुकांना पाणी लावायचं नाही, पादुका ही कपड्याने पुसून घ्यायच्या, थोडंसं ओलं कापड घेऊन पादुका पुसून घेतल्या तरी चालेल। तर बघा, स्वामींच्या पादुकांना आणि स्वामींच्या फोटोंना हिनातर असेल तर हिनातर फुलांनी लावावं। माझ्याकडचं हिनातर तर संपलेलं आहे, त्याच्यामुळे मी लावलेलं नाही। आणि जे चंदन आहे ते वापरते मी, ते चंदन केशर अष्टगंध चंदन आहे, तेही मी अक्कलकोटला गेले तेव्हाच आणलेलं आहे। आणि ते सुद्धा स्वामींच्या आपल्या पादुकांना आणि फोटोला लावलेलं आहे। आणि जी आपल्याकडं फुलं असतात तर ती फुलंसुद्धा मी छान असे सुंदर वाहिलेली आहेत। तर बघा, कधी फ्रेश फुलं मिळतात मला रोजची, तर कधीही पिवळी फुलं मिळतात, रोज गुलाबाची फुलं असतात आणि स्वामींना आवडणारी फुलंसुद्धा कधी कधी मिळतात। तर जे आपल्याकडे ॲवेलेबल आहे ती फुलं आपण स्वामींना व्हायची आहे। आणि माझ्याकडे जास्तीच्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या, गुलाबाची फुलं होती, तर त्याच्या पाकळ्यासुद्धा मी सुंदर अशा पादुकांच्या साईडनी अशा हंतरून दिलेल्या आहेत। तर बघा, सुंदर अशी आपल्या स्वामींची रोजची पूजा झालेली आहे। तर पूजा झाल्यानंतर सर्वात अगोदर नैवेद्य, तर सकाळी सकाळी लवकर पूजा केलेली असते, त्याच्यामुळे घरात स्वयंपाक वगैरे काही झालेला नसतो। कारण आंघोळ झाली की सर्वात अगोदर मी स्वामींची पूजा करून घेत असते, त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे काही झालेला नाही। स्वयंपाक झालेला नसल्यामुळे काहीही आपल्या घरात ज्या कोरड्या वस्तू असतात खाण्याच्या, जसे की फुटाणे किंवा दूध साखरेचा नैवेद्य किंवा चहासुद्धा मी आपण पित असतो, तर ते सुद्धा मी दाखवत असते स्वामींना। तर दूध साखरेचा नैवेद्य, फुटाणे, खडीसाखर, शेंगदाणे असे मी सकाळचा नैवेद्य स्वामींना ठेवते। आणि स्वयंपाक झाल्यानंतर आपण जे जेवतो भाजी भाकरी ती स्वामींना दाखवायची। काही वेगळं करावं लागत नाही स्वामींना, जे आपण खातो पितो तेच आपल्या स्वामींनासुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे। तर इकडे सुंदर अशी पूजा झालेली आहे, छान सुंदर अशी सुगंधी वासाची अगरबत्ती ओवळून घेतलेली आहे। तर धूप मी आता सध्या इथे लावत नाही, कारण आमच्याकडं वरती आहेत घरामध्ये पत्रे आणि पत्र्याने काय झालेलं आहे, खूप गर्मी, धूप लावला की काच जी आहे ती खालची तडकण्याची शक्यता आहे। कारण ह्या काचेचा तुकडा मागच्या महिन्यामध्ये खूप गर्मीमुळे धूप लावली होती, तर खालचा थोडासा तुकडा पडलेला आहे, त्याच्यामुळे धूप लावायचं मी आता सध्या टाळते। अगरबत्ती स्टँडमध्ये लावते आणि निरंजन आपली जी नित्य असते ती लावलेली असते। तर इकडे पूर्ण आपल्या स्वामींची पूजा झालेली आहे, आता जी करायची आहे ती स्वामींची आरती। तर आरती कुठलीही मी माझ्या आवडीप्रमाणे, मला जी आवडते स्वामींची आरती, स्वामींच्या खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या आरत्या आहेत, त्याच्यापैकी कुठलीही एक आरती मी सकाळची म्हणत असते। आणि स्वामींची आरती करण्याअगोदर आपल्या गणपतीची आरती करावी, गणपती बाप्पाची आरती करावी, त्याच्यानंतर स्वामींची कुठलीही एक आरती करावी, त्याच्यानंतर तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या आरत्या म्हणू शकतात, नसेल तर गणपतीची आरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती, एवढ्या दोन तरी आरत्या जरूर म्हणाव्यात। आणि अगदीच वेळ खूपच कमी असेल, फार वेळ कमी असेल, आपल्याला सकाळी खूप घाई गडबड असते, तर त्यावेळेस मी अगदी छोटीशी धूप दीप झाला आता कर्पूर आरती, ही जी आहे ती कापूराची आरती आहे, अगदी 1 मिनिटात म्हटलं तरी ही आरती होते, त्याच्यामुळे मला खूप काही वेळ नसेल, ज्या दिवशी खूप कामं असतील तर त्या दिवशी मी देवघरासमोरही आणि स्वामींचीही धूप दीप झाला आता कर्पूर आरती ही आरती म्हणत असते।
आणि माझ्या देवघरामध्ये सुंदर अशी छोटीशी स्वामींची मूर्तीसुद्धा आहे, पितळी मूर्ती. तर त्या मूर्तीवरतीसुद्धा रोज जलाभिषेक असतो आणि गुरुवारी मात्र पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक असतो. तर त्या मूर्तीचीसुद्धा अशीच रोज छान अशी सुंदर पूजा करत असते आपल्या सर्व देवांबरोबर. आणि ह्या सर्व पूजा करून झाल्यानंतरच मी माझ्या बाकीच्या दिनचर्येला म्हणजेच माझ्या बाकीच्या रोजच्या कामाला लागत असते. कारण आरती झाल्याशिवाय मी कुठलेही काम, आपली पूजा झाल्याशिवाय कुठल्याही कामाला मी सुरुवात करत नाही. माझी नित्य देवपूजा, स्वामींची पूजा आटोपूनच मी माझ्या बाकीच्या कामाला सुरुवात करत असते. हे माझं रोजचे ठरलेले रुटीन आहे आणि रोजच माझ्या दिवसाची सुरुवात इथूनच होते, इथूनच सुरुवात होते. त्याच्यामुळे दिवससुद्धा खूप छान आणि आनंदाचा जातो, सुखाचा समाधानाचा जातो. तुम्हीसुद्धा करून बघा अशा पद्धतीने रोज स्वामींची पूजा, सकाळी नित्य देवपूजा, सर्व कामांच्या अगोदर नित्य देवपूजा, आपल्या स्वामींची पूजा करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही बघा दिवससुद्धा किती सुंदर आणि छान जातो. तर अशी होती माझी रोजची दिवसाची सुरुवात. तुमच्यासुद्धा दिवसाची सुरुवात कशी होती हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आशा करते आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलवरती कंटिन्यू राहा. चला तर भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री.